तर आता चांगली चांगली जे आहे महत्वाची बातमी आलेली आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी अत्यंत चांगली आणि अशी चांगली बातमी या ठिकाणी आपल्याला आलेली आहे ती म्हणजे जे आहे आता राज्यात जे पाऊस थांबणार आहे आणि पिकांसाठी जे पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे सध्या जर बहिली तर राज्यात जे आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आपण दोन ते तीन दिवसापूर्वीच सांगितलेलं होतं की राज्यात जे आहे चौदा पंधरा आणि सोळा तारखेच्या दरम्यान सूर्यदर्शन राहणार आहे बऱ्याच भागात आता पावसाचा जोर कमी होणार आहे आता शेतीसाठी जे आहे चांगलं पोषक वातावरण झालेलं आहे पेरण्यासुद्धा चांगल्या प्रमाणात झालेल्या आहेत पिकंसुद्धा चांगली आलेली आहे सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे आता पावसाची शक्यता फक्त कोकण किनारपट्टीमध्ये जास्तीत जास्त दिसत आहे मुंबईसह सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्यास शक्यता आहे इकडे नागपूर चंद्रपूरमध्ये एक दोन ठिकाणी बाकीच्या भागात जे आता एक ते दोन दिवस सूर्यदर्शन राहणार असून बऱ्याच भागात थोडीसं ढगाळ परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी भाग बदलासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र जो पहिला पाऊस होता तसा पाऊस आता पडणार नाही पाऊस आता विश्रांती घेणार आहे काही दिवस तरी पावसाची विश्रांती दिसत आहे मात्र कोकण किनारपट्टी आणि त्या विदर्भातील काही भागात जे आहे एक दोन ठिकाणी भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे आता सर्वदूर हा पाऊस नसणार आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो मात्र सरोदूर पाऊस नसणार नाही काही भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे धन्यवाद